नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही म्हणाल ही कोणती भाजी आहे थोडी वेगळी आहे पण ही भाजी कोणती आहे कशाची आहे कुठे भेटते हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर ही लाल पोकळ्याची भाजी आहे पोकळा नावाची एक पालेभाजी आहे ती फक्त आपल्या कोल्हापूर भागामध्येच मिळते आणि भरपूर प्रमाणात मिळते त्याची ही अशी पानं असतात लालसर अशी डेटाचे असतात आणि हिरवी गार पाना असतात तर ही लाल पोकळ्याची भाजी चवीला अतिशय पौष्टिक उत्तम आणि स्वादिष्ट असते त्याचे हे देठ म्हणाल तर बघा या पद्धतीचे देठ असतात किंवा ह्याची रोपं असतात ही मी खुडलेली भाजी होती म्हणून तुम्हाला ही देठ दाखवायला ठेवलेली आहेत मध्ये त्याला असं थोडंसं बी आलेलं असतं पण कोळी असते भाजी तुम्हाला हवा असल्यास हे त्याचे तुरे तुम्ही घेऊ शकता किंवा काढून टाकू शकता आणि देठ पूर्णपणे कोळे असतात हे पहा आपण बोटामध्ये तोडल्यानंतर ते पटकन तुटत आहेत म्हणजेच हे लाल देठाची पोकळ्याची भाजी असते ती कोळी जितकी आहे तितके तुम्ही देठ घेतलात तरीही चालेल कारण सगळे पोषक तत्वे जे आहेत ते देटामध्ये पालेभाजी ज्या असतात तर हे पहा या पद्धतीने मी देटासहित ही भाजी जी आहे ती खोडून घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही भाजी चिरून न करता ही भाजी खोडून केली जाते त्या पद्धतीने जितके कवळे देट आहे तेवढे मी ते खोडून घेतलेले आहेत जोन देट असतील तर ते घ्यायचे नाहीत या प्रकारचं याचं हे मूळ किंवा झाड असतं पूर्ण हे पोकळ्याच्या भाजी तर ह्यातली दोन जुड्या घेतल्या होत्या मी आणि त्या मी ते व्यवस्थित खोडून घेतलेल्या आहेत आणि धुवून स्वच्छ या कपड्याच्या खाली बांबूची टोकरी आहे किंवा त्याला आम्ही शिबडं म्हणतोश किंवा शिदोरी घालणारी आपली ही शिदोरीची टोकरी असते ती ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये कापड ठेवलेला आहे ही भाजी नितळायला ठेवणार आहे धुतल्यानंतर भाजी आहे तोपर्यंत गॅसवरती कडई गरम करायला ठेवलेली आहे तीन चार चमचे तेल घेतलेला आहे तेल गरम होते तोपर्यंत आपली इकडे बघा भाजी नितळून झालेली आहे पाणी पूर्ण नितळ आहे आणि याच्यामध्ये मी कॉटनच्या कपड्यामध्ये भाजी धुवून अर्धा पाऊन तासापूर्वी अशी झाकून ठेवली होती जेणेकरून भाजी फ्रेश राहते तुम्ही पाण्याची याची पाहू शकता किती फ्रेश झालेली आहे ही भाजी आणि खायला अतिशय स्वादिष्ट अशी ही भाजी असते तर आता ही भाजी आपली पूर्णपणे पाणी तुळून सुकलेली आहे तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही पटकन ती धुवून सुद्धा वापरू शकता कढईतलं तेल गरम झाल्यानंतर एक गडा लसणाच्या पाकळ्या दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घातलेल्या आहेत चार पाच हिरव्या मिरच्या तेलामध्ये फोडणीला घातलेले आहे तुमच्या तिकटाप्रमाणे मिरची आणि लसणाचा आपण इथं वापर करायचा आहे लसणाच्या फ्लेवरची ही भाजी खूपच भन्नाट लागते, तो भाजी ला भाजी ला लागते। भाजी तर याच्यामध्येच आपल्याला भाजीला लागेल तितकंच मीठ घालायचं आहे भाजीला मीठ अतिशय कमी लागतं कारण हा पोकळ्याची भाजी शिजल्यानंतर अजून कमी होते त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं सा सांभाळूनच आणि जपूनच घाला त्यानंतर आपल्याला याची ही भाजी धुतलेली आहे पोकळ्याची ती घालायची आहे तुम्ही कुठेही जरी फिरलात तरी ही भाजी तुम्हाला कोल्हापूर भागातच मिळेल कारण मी सुद्धा खूप शोधून शोधून दमते पण अजिबात ही भाजी आपल्या मार्केटला मिळत नाही पुण्या मुंबईला म्हणून आम्ही जेव्हाही कोल्हापूरला किंवा गावी येतो त्यावेळेला आवर्जून ही, ही, त्यावे ही पोकळ्याची भाजी घरी घेऊन हो येऊन त्याची अगदी भाजी करून मनसोक्त खाली जाते एक भाकरीच्या ठिकाणी अगदी डबल भाकरी तुम्ही खाऊ शकता इतकी भारी ही भाजी लागते कडई बघा फुल भरली होती पण त्या दोन मिनिटानंतर भाजी आपण परतवून घेतल्यानंतर बघा तेवढीशी भाजी झालेली याच्यापेक्षा सुद्धा एक कमी आपली भाजी शिजून होणार आहे दोन गड्ड्या घेतल्या होते त्याची ही इतकीशी भाजी होते पण तुम्ही अगदी तीन ते चार व्यक्ती जेवणासोबत आरामात खाऊ शकता तेवढी ही भाजी होते तर आता ही वाफवायची आपल्याला एक एक मिनिट भर याच्यावरती झाकण देऊन ही भाजी मीठ घातल्यानंतर वाफ आहे आणि लगेचच ही कोड़ी -कोड़ी भाजी शिजते अजिबात वेळ लागत नाही कोळी कोळी पोकळ्याची भाजी असते मिनिटभर झाल्यानंतर बघा मी आता झाकण काढून घेतलेला आहे आणि या पोकळ्याच्या भाजीला जास्त काही घालायची गरज लागत नाही हिरवी मिरची लसूण आणि मीठ शेंगदाण्याच्या कूटामध्येच आपली भाजी तयार होणार आहे तर भाजी व्यवस्थित सगळी परतवून घेतलेली आहे लसूण मिरची आणि मीठ सगळीकडे ला लागलेलं आहे तर याच्यामध्ये मी आ, हे शेंगदाण्याचं जाडसर केलेलं कूट आहे ते घालणार आहे दीड ते दोन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कूट वापरू शकता किंवा कूट स्किप ही करू शकता शेंगदाण्याचं आहे ते आता याच्यामध्ये मोजकच पाण्या पाण्याचा हबका मारायचा आहे किंवा शिंतोडा मारायचा आहे भाजीला ओलावा मिळावा म्हणजे म्हणून आहे अशी भाजी सुद्धा ही पाणी न मारता शिजू शकते पण अगदीच कोरडी होऊ नये त्यासाठी मी अगदी तीन ते चार चमचे पाणी हातावरती घेऊन शिंतडलेलं आहे पुन्हा हे कूट आणि भाजी एकत्र मिक्स करायचे आहे आणि लो फ्लेमवरतीच आपली भाजी पुन्हा आपल्याला झाकण देऊन दोन मिनिट शिजवून घ्यायचे आहे आता सगळं कूट एकत्र झालेलं आहे पहा बरं भाजी आपली वाफवून घ्यायची आहे अगदी दोनच मिनटं झाकण देऊन पुन्हा याला दोन मिनटं वाफून घेते आणि लगेच ही भाजी शिजते जेव्हा तुम्हाला पाण्याचा जास्त वापर करायची गरज लागत नाही किंवा वेळ लागत नाही हे पहा भाजी आपली ते गरमागरम लाल पोकळ्याची भाजी शिजून तयार झालेली आहे ही आता लाल पोकळ्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा इतर कोणत्याही मेनूसोबत खाऊ शकता चपाती असो किंवा पराठा असो तर गरमागरम लाल पोकळ्याची गावरान पद्धतीची भाजी तयार झालेली आहे आता आपण ताटामध्ये सर्व करायला घेऊया तर अतिशय चविष्ट पौष्टिक आणि खावीशी वाटणारी ही भाजी आहे सोबतच उसावरती जो घेवडा मिळतो किंवा अडीच माशाच्या शेंगा मिळतात आपण त्याला फ्रेंच बीन्स म्हणू शकतो तर या शेंगाची सुखी भाजी सुद्धा केलेली आहे आणि मिक्स पिठाची भाकरी ज्वारी मक्का आणि तांदूळ अशा मिक्स पिठाची मी भाकरी केलेली आहे गरमागरम ज्वारीच्या भाकरी सोबत गावराण पद्धतीच्या ह्या दोन भाज्या अतिशय स्वाद लागतात अगदी मन भरून आम्ही ही भाजी गावी आलो की कि नक्कीच खातो तुम्हाला ही लाल पोकळ्याची भाजी कुठे मिळाली तर तुम्ही सुद्धा ती ट्राय करायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका स्वादिष्ट रेसिपी सोबत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय